आपण पहिले संख्या व त्यावर ग्रे मध्ये ऑपरेशन सॉल्व करायचा नंबर यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. कोणते संख्या समूह कोणत्या क्रियेसाठी पुरेसा ठरतो अपुरा ठरतो. तर बेरीज वादावर की गुणाकार काय आहे या क्रिया आहे. नैसर्गिक संख्या समूह तीन आहे. नैसर्गिक संख्यांचा समूह संख्यांचे समूह तीन आहे. नैसर्गिक संख्या समूह पूर्णांक संख्या समूह आणि परिमेय संख्यांचा समूह. यामध्ये आता नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या बेरीजसाठी पुरेसा ठरतात किंवा नाही बघूया. आपण दोन नैसर्गिक संख्या आहे एक दोन तीन चार या सगळ्या धन संख्या त्या नैसर्गिक संख्या आहेत. दोन आणि चार यांची बेरीज सहा येते सहा नैसर्गिक संख्या आहे. सात आणि तीन दहा येते. बारा आणि दहा बावीस येते म्हणजे बारा आणि दहा या नैसर्गिक संख्या आहेत. बेरीज बावीस नैसर्गिक संख्या अगदी बरोबर. म्हणजे नैसर्गिक संख्यांचा समूह हा बेरीजसाठी पुरेसा ठरतोय. आता नैसर्गिक संख्या म्हणजे ऋण संख्या येते का हो. मग मला सांगा दोन वजा पाच ही वजा म्हणजे काय मिळाली. हा मोठ्यात बाकी संख्या वजा करायची वजा तीन मिळाली. वजा तीन ही नैसर्गिक संख्या आहे नाही. मग या ठिकाणी सात वजा दोन काय वजा करायची पाच. पाच नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला नैसर्गिक संख्येची जी वजाबाकी असेल ही आपल्याला नैसर्गिक संख्या मिळत असं नाही. म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा वजाबाकीसाठी पुरेसा ठरेलच असं अजिबात नाही. गुणाकार दोन नैसर्गिक संख्यांचा दोन गुणिले दहा वीस सात गुणिले नऊ नऊ असं ते त्रेसष्ट. त्रेसष्ट ही नैसर्गिक संख्या आहे. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला नैसर्गिक संख्या येते. तीन गुणिले अकरा अकरा तेहतीस तेहतीस नैसर्गिक संख्या आहे. ओके गुणाकार सुद्धा आपल्याला नैसर्गिक संख्यांच्या संख्यासाठी पुरेसा ठरतो ही क्रिया. भागाकार पा या ठिकाणी भागाकार आपण करायला ठरवला तर पाचला दोन भागलं या ठिकाणी पाचला दोन पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे पाच दोन ही नैसर्गिक संख्या आहे का नाही. पाच चौकी शून्य पॉईंट चार येते. शून्य पॉईंट चार नैसर्गिक संख्येमध्ये बसते ठीक आहे. मग दहा छेद दोन दहाला दोन भाग आपण नाही किती आलं पाच. म्हणजे या ठिकाणी पाच ही नैसर्गिक संख्या आहे. इथं आहे का नाही. सात छेद दोन ही नैसर्गिक संख्या आहे. भाग जात नाही म्हणजे दहा छेद दोन इथं काही भागाकार नैसर्गिक संख्या देतात काही भागाकार नैसर्गिक संख्या देत नाही. म्हणजे भागाकारासाठी नैसर्गिक संख्यांचा समूह पुरेसा नाही. पुढे जाऊया. आता पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या ठीक आहे दोन गुणिले वजा तीन या दोघांचा गुणाकार वजा असा आहे. म्हणजे गुणाकारासाठी बघा बेरीजेसाठी बघा दोन अधिक तीन बेरीज काय येते पाच येते. दोन पूर्णांक संख्येची दोन पूर्णांक संख्येची बेरीज पूर्णांक संख्या येते. सात वजा नऊ हा मोठ्या संख्येत लहान संख्या वजा दोन ही पूर्णांक संख्या आहे ठीक आहे. बेरजेसाठी आहे वजा बाकीसाठी आहे पुरेसा ठरतोय. गुणाकारासाठी घेतला तर आपण दोन गुणले वजा तीन वजा सहा गुणाकारला म्हणजे पूर्णांक संख्येसाठी गुणाकार क्रिया सुद्धा पुरेसे ठरते. आता भागाकार बघा भागाकार दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार दोन ही पूर्णांक संख्या आहे वजा सात ही पूर्णांक संख्या आहे. दोन छेद वजा सात ही पूर्णांक संख्या येते का नाही. म्हणजे या ठिकाणी काही पूर्णांक संख्येचे भागाकार हे भागाकार म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये पूर्णांक संख्यामध्ये भागाकार आपण केला तर पुरेसा ठरत नाही. किंवा दहा छेद नऊ करा दहाला नऊ न भाग जात नाही आपल्याला ही संख्या काही वेळेला अशी ठेवावी लागते. आणि दहा छेद नऊ ही पूर्णांक संख्या नाही. त्यामुळे पूर्णांक संख्यांचा समूह हा भागाकार क्रियेसाठी पुरेसा ठरत नाही मग अपुरा ठरतो. आता परिमेय संख्या परिमेय संख्या आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात मांडता येते. बेरीज बघा एक छेद दोन दोन छेद तीन हा दोन परिमेय संख्यांची बेरीज बघा काय येते. तीन एक तीन छेद सहा का नाही तिरकस गुणाकार बेरीज होते चार आणि तीन तीन सहा सात छेद सहा ही परिमेय संख्या आहे. म्हणजे दोन परिमेय संख्यांची बेरीज परिमेय संख्या पुरेसा ठरते. वजाबाकीसाठी सात छेद सोपी घेऊया सात छेद दोन वजा चार छेद तीन तिरकस गुणाकार सात तीन एकवीस वजा चार दुनिया छेद तीन दोन सहा एकवीस मधून आठ गेले हा तेरा तेरा छेद सहा
13 से 6 जो 6 13 लेट एक 13 से 6 युक्ता परिमेय संख्या है म्हणजे वजाबाकी सुद्धा आपल्याला परिमेय संख्यासाठी वजाबाकीची क्रिया सुद्धा पुरेशी ठरते त्यानंतर गुणाकार पाहूया गुणाकार 2 छेद 11 गुणिले 9 छेद 8 गुणाकार 9 ने 2 परिमेय संख्येचा गुणाकार अंशांचा गुणाकार छेदाचा गुणाकार 9 ने 18 छेद 18 88 संक्षेप घालवा अगर न घालवा म्हणजे या ठिकाणी आपल्याला 92 18 2 4 2 4 9 छेद 44 परिमेय संख्या आहे म्हणजे परिमेय संख्येचा सम गुणाकारासाठी सुद्धा पुरेसा ठरतो भागाकार 7 छेद 2 असाच भाग करणार 7 छेद 2 11 छेद 3 असाच भाग करणार म्हणजे या ठिकाणी भागाकारासाठी सुद्धा आपल्याला परिमेय संख्याचा समूह पुरेसा ठरतो परंतु शून्याने भागता येत नाही मात्र म्हणजे शून्याने आपण भागलं परिमेय संख्या जसाच्या भागाकाराच्या क्रियेसाठी जर छेद 0 असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही क्रिया आपल्याला करता येत नाही म्हणजे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहिला म्हणजे शून्याने मात्र आपल्याला भागता येत नाही असा हा एवढा महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी समजावून घ्यायचे व्हिडिओ पुन्हा ऐका आणि याचे जे गुणधर्म आहेत पुरेसा ठरतोय आपण ठरतोय हे लिहून काढा समजलं ओके धन्यवाद